आष्टी महामार्ग क्रमांक 353 सी या मार्गाने सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे अनेक नीर अपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय आणि अनेक नागरिक अपंगत्व तसेच जखमी सुद्धा झालेत। त्याचप्रमाणे आल्लापल्ली ते आष्टी या मार्गावरील अनेक गावे राष्ट्रीय महामार्गाला बाजूला असून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे गावातील या मार्गाने एजा करणाऱ्या नागरिकांना नाहत त्रास सहन करावा लागतोय। तसेच विद्यार्थ्यांचे सन 2023-24 या वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू झालंय। लगांबोरी तसेच राजपूर पॅच इतर अन्य गावातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिक्षण घेण्यासाठी आल्लापल्ली आणि अहेरी येथील शाळेमध्ये एजा करावा लागतंय। मात्र सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे आल्लापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यातच या मार्गावर नेहमीच हजारो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते, त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना अपघाताची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। सध्या पावसाळा सुरू असल्यानं लोहखनिज वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर फसून असल्यानं वाहनांची खूप मोठी रांग निर्माण होऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्यानं विद्यार्थ्यांना आणि अन्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। श्याम वेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।